नमस्कार सर. हा नमस्कार नमस्कार बोला ना। बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये पावसाची चांगली हजेरी म्हणजे झालेली आहे आणि अजून देखील म्हणजे आभाळ गरज आहे. कानाकोपऱ्यात मेकर मध्ये सुरू झालेली पावसाला जोरदार हजेरी म्हणजे मेकर मधील अनेक गावात झालेली आहे. तर म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात काय वातावरण राहील, म्हणजे संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्रीपर्यंत कुठपर्यंत पाऊस बरसेल, कसा राहील पाऊस, शेतकऱ्यांना लवकरात लवकर माहिती द्यावी सर. नक्कीच, आता ज्या भागांमध्ये मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार हजेरी चालू आहे, तसेच आज परत पुन्हा काही ठिकाणी दुपटीने तो सक्रिय होणार आहे। तो म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील भाग देखील, जळगावचे दक्षिणेकडील भाग देखील आणि मालेगावचे देखील बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटामध्ये तो हजेरी लावणार आहे। हो सर, मराठवाड्यात देखील उर्वरित भागांना देखील जेथे वातावरण सक्रिय दिसत नाही त्या ठिकाणी सुद्धा ढगांची निर्मिती होऊन पावसाचा जोर हा वाढवणार आहे। भाग घेण्याची कॅपॅसिटी 80% देखील याची वाढ ठेवलेली आहे। सतर्कता राहावंच लागणार आहे, पण ह्युमिडिटीच्या लेवल कडे पाहून वातावरण हे दुपटीने आपला प्रवास मराठवाडा आणि विदर्भाच्या आणि खान्देशच्या भागांमध्ये डेव्हलप होत आहे। नांदेड सह यवतमाळ हिंगोलीमध्येही मध्यरात्रीपर्यंत तो हजेरी लावणार आहे। अकोला अमरावतीमध्ये वातावरण अंशतः क्लिअर जरी पाहायला मिळालं तरी सतर्क मात्र राहावंच लागणार आहे। मध्यरात्रीपर्यंत कुठल्याही क्षणी वातावरण डेव्हलप होण्याचे चान्सेस या भागामध्ये आहे। पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर अहिल्या देवीनगर परिसर, नाशिक परिसर, अहिल्या देवीनगरचे पश्चिमेकडील उत्तरेकडील सर्व तालुक्यांना देखील हजेरी लावणार आहे आणि मराठवाड्याचा एकही जिल्हा सुटणार नाही अशी परिस्थिती या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे। हो सर. हा सर, नक्कीच आपण म्हणजे नक्कीच, कारण की आभाळ गरजते म्हणून आपण हा अंदाज घेतलाय. आपण अगोदर देखील आज अंदाज घेतलेला आहे. तर नक्कीच सर, म्हणजे हा अंदाज घेण्याचा उद्देश असा होता आहे की फक्त की म्हणजे काय कंडिशन राहील म्हणजे 12 वाजेपर्यंत, कारण की काय नाही, फक्त काय करा, दोन चार जिल्हे असे आहेत, छत्रपती संभाजीनगर, बुलढाण्याचा काही भाग, नांदेडचा काही भाग आणि बीड, मराठवाड्यातले बरेचसे भाग म्हणजे रेड अलर्ट वरती पडलेले आहेत। अतिवृष्टी ते अति धुवाधार पावसाचे संकेत आहेत। विजा पडण्याची भीती छत्रपती संभाजीनगर मध्ये सक्रिय झालेली आहे, त्या पाठोपाठ बुलढाण्याला आहे, लातूरला आहे आणि नांदेडला आहे। त्यामुळे ह्या 4-5 जिल्ह्यांनी थोडं अलर्ट वरती राहायचंय। संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत देखील काही ठिकाणी अजूनही जोर वाढणार आहे, त्यामुळे बी केअरफुल असं देखील आपण याच्यामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न करू। आणि अकोला अमरावतीच्या शेतकऱ्यांना ह्या 2 दिवसांमध्ये पावसाचा झटका होणार आहे। मराठवाडा आणि विदर्भात देखील ह्या 2 दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी पाऊस आपला परतीचा प्रवास मोकळा करणार आहे। त्यामुळे धोधो परतत असलेला मान्सून जेवढं काही नुकसान करणार आहे तेवढं नुकसान तो त्याच्या विधिलिखित विधानाप्रमाणे तिथे लिहूनच ठेवलेलं आहे, पण चिंता 2 दिवसांमध्ये कमी होईल। त्यामुळे काळजी घ्यायची फक्त आहे की पाऊस चालू असताना काळजी घ्यायची आहे, नंतर अजिबात काळजीच काही टेन्शन नाहीये। फक्त विषय 2 दिवसाचा आहे, 48 तासाचा प्रश्न आहे। त्यामुळे 48 तासामध्ये हळूहळू उद्यापासून वातावरण मोकळं होईल, पण उद्याचा दिवस प्रभाव आहे त्यामुळे 23-24 पर्यंत वातावरण कमी कमी व्हायला सुरुवात होईल, 24 पासून मुक्त होणार आहे। आणि मात्र 2-3 जिल्ह्यांना 25-26 देखील थोडा किरकोळ सरींचा देखील प्रभाव पडणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या लाईव्हमध्ये उत्तर दिलेलं आहे आणि आजही संध्याकाळी लाईव्ह आपण लवकरच घेणार आहे, 6 ते 6:30 दरम्यान किंवा 7 दरम्यान हा लाईव्ह घेऊ। त्यामध्ये देखील विश्लेषण करणार आहे, बंगालच्या उपसागरामध्ये अतितीव्र पद्धतीने चाललेला लोकेशाच्या पट्ट्याने काही मार्ग बदलला आहे का, काही दिशा बदलली आहे का, कारण की ह्याच पावसाने खूप चिंता वाढवली आहे। मात्र ह्या पावसाने महाराष्ट्रामध्ये हाय प्रेशर क्रिएट केल्यामुळे त्या पावसाला दिशा बदलावीच लागेल अशी कंडिशन देखील करून ठेवली आहे। त्यामुळे नक्कीच आजचा लाईव्ह देखील खूप महत्वाचा ठरणार आहे। हा सर, नक्कीच. म्हणजे हा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोडच करणार आहे. शेतकऱ्यांनी म्हणजे खूप फास्ट रित्या मी अंदाज देत आहे, म्हणजे लगेच रेकॉर्डिंग फास्ट मध्ये आणि सगळं जे काही असतं ते म्हणजे एडिटिंग जे असते ते देखील करायला वेळ लावत नाही, कारण की नक्कीच हा व्हिडिओ जेव्हाही जाईल शेतकऱ्यांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करावे आणि नक्कीच तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनलला भेट देऊन संध्याकाळी 6 वाजता लाईव्ह असणार आहे, रोज लाईव्ह असतोय, तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट प्रश्न विचारू शकता. नक्कीच. धन्यवाद। हो सर, नक्कीच सर, आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.